आरोंदा चेकपोस्टवर सापडलेल्या 50 लाखांच्या गौड बंगालाबाबत जिल्ह्यात खळबळ माजली असून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक लागलीच तिथे पोहोचल्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढलाय. जेव्हा जेव्हा अशी कॅश सापडते तेव्हा तेव्हा वैभव नाईक यांचा संबंध कसा येतो असा सवाल मनसेने केला असून या प्रकरणी गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. काल सायंकाळी उशिरा आरोंदा चेकपोस्टवर तपासणी करत असताना गोवा पासिंगच्या गाडीत 50 लाखांची रोकड सापडली. या चेकपोस्टवरून हाकेच्या अंतरावर गोवा राज्य आहे, त्यामुळे ही रोकड नजर चुकून परराज्यात नेली जात नव्हती ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठी रक्कम कुठे आणि का नेली जात होती याबाबत अजूनही काही स्पष्ट झाले नसल्यामुळे अनेक प्रश्न जिल्ह्यातील रहिवाशांच्या मनात निर्माण झाले आहेत. रक्कम पकडली जाते काय आणि लागलीच वैभव नाईक सावंतवाडी पोलीस स्थानकात पोहोचतात काय, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित असून या प्रकरणामध्ये जेवढ्या तत्परतेने वैभव नाईक पोहोचले त्यामुळे त्यांचा या रकमेशी काही संबंध असावा अशी चर्चा झडली जात आहे. आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. काल संध्याकाळी 5 वाजता आरोंदा चेकपोस्टच्या इथे पोलीस तपासात एका गाडीत जवळपास 50 लाख रुपयाची रोकड सापडलेली आहे आणि हा प्रसंग 5:30 घडला. त्यानंतर ते सगळं प्रकरण जेव्हा सावंतवाडी पोलीस स्टेशनात आलं त्यावेळेला 9:30 दरम्यान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे त्या संदर्भात पोलिसांना भेटले, बंद खोलीमध्ये काही चर्चा झाल्या. हा सर्व प्रकार निश्चितच संदिग्ध वाटतो. मुळात आज RTGS NEFT अशा अनेक सोयी म्हणजे नेट बँकिंगच्या माध्यमातून उपलब्ध आहेत की जेव्हा ती काही स्टील व्यापारातली किंवा त्या डीलर्सकडनं कलेक्शन असेल काय असेल, पण एवढी मोठी कॅश जेव्हा वाहतुकीच्या संदर्भात नेली जाते तेव्हा संदिग्धता तयार होते की हे गैरधंद्यातून किंवा हा काळा पैसाच आहे हे असं म्हणजे सकृत दर्शनी दिसतं. आणि यासाठी आमदार एवढ्या धावपळीने पोलीस स्टेशनला पोचतात तर त्याची संदिग्धता अजून वाढते. मुळात गोष्ट अशी आहे, नेट बँकिंगच्या माध्यमातून ती खरं बँकेच्या माध्यमातून जगाच्या कोपऱ्यात कुठेही ते पेमेंट करता येते. मग 50 लाख रुपये एवढी मोठ्या प्रमाणावर असलेली रोकड ती देखील आरोंद्याच्या चेकपोस्टला गोव्याच्या दिशेला जाणारी गोवा पासिंग गाडी आणि त्यासाठी शिवसेनेचे आमदार तत्परतेने सावंतवाडी पोलीस स्टेशन येतात हा काय प्रकार आहे? एवढी तत्परता ते जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी दाखवतील तर फार चांगलं झालं असतं. मागे पण असे काही प्रसंग निवडणुकीच्या वेळेला घडलेले, अशीच एक कॅश सापडलेली आणि त्याच्यात कदाचित योगायोग असेल की आमदार वैभव नाईक, तेव्हा ते आमदार नव्हते तेव्हा उमेदवार होते, त्यांचंच नाव गोवलं गेलेलं. म्हणजे सगळे प्रकार काय आहेत, हा कुठला धंदा आहे, एवढी कॅश जिल्ह्यामध्ये का फिरत होती, सगळ्याची प्रश्न या उत्तर पोलिसांनी देणं अतिशय आवश्यक आहे आणि सगळा प्रकार हा उघड झाला पाहिजे. मागील काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या वेळीही अशीच 50 लाखांची रक्कम सापडली होती आणि त्यावेळेलाही त्या रकमेशी वैभव नाईक यांचं नाव संबंधित म्हणून घेतलं जात होतं असा आरोप मनसेने केला असून दरवेळी जिल्ह्यात रक्कम सापडणाऱ्या घटनांमध्येच वैभव नाईकच कसे असतात असा प्रश्न उपस्थित करत मागील प्रकरणाचा आधार घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना भेटून केली असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दावळकर यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक हे गेली 2-2.5 वर्ष आमदार होऊन त्यांना झाली. बघायला गेलं शिवसेनेच्या हातात सिंधुदुर्गातल्या सुद्धा भांडणात, BJP शिवसेनेच्या भांडणात मध्यंतरीसुद्धा इलेक्शनच्या वेळी अशीच टर्म झालेली होती 50 लाखाची. परंतु तीच तत्परता जर समजा जसे धावून गेलेत पोलीस स्टेशनवर आणि ते आपली अमानत वाचवायला गेले, 2 नंबरची असेल की काय असेल त्यांना त्यांना माहीत असेल, तर तीच तत्परता त्यांनी जर समजा पाहिजे ह्याला दाखवली असती मतदारसंघात तर ते एक आमदार म्हणजे आमदार नावारूपाला आले असते आणि लोकांच्या मनात भरले असते. पण तसं काही त्यांचं काम दिसत नाही. आत्तापर्यंत केलेली कामं त्यांनी फक्त लोकांना आश्वासनं दिली, ते आता फक्त शर्यतीत फक्त दीपक केसरकरांची जागा कशी मला मिळते आणि त्यांना मी कसं बाजूला हटवतो आहे
ह्या प्रयत्नात आहेत. जनतेच्या भल्यासाठी किंवा विकासाच्या कामासाठी किंवा सीवलचं फक्त ते बोमाबोम करतायत. कालची जी कॅश पकडली आरवंदा चेकपोस्टला, त्याच्यात वैभव नाईक तातडीने, मला असं वाटतं ती कसे पोचले काय पोचले हे मला माहीत नाही. म्हणजे काय परिस्थिती आहे ती बघा. म्हणजे जर समजा आता तुमच्या एखाद्या ह्याच्यावर चॅनलवर मी एका कुठेतरी बघितलं आहे की ज्यावेळी कॅश पकडली त्या पकडलेल्या त्या गाडीतले लोक तोंडावर हात का घेऊन उभे आहेत. म्हणजे ज्याच्यावर स्पष्ट सिद्ध होत आहे की ते चोरीचा माल असेल किंवा आणि कुठेतरी दोन नंबरचा पैसा असेल. हे आरोप आम्ही हे आरोपच आहेत आमचे. ह्याचं कारण काय, जर समजा त्याचे ते कंपनीचे पैसे असतील, कामगारांचे पैसे असतील, तर बिंदास त्या लोकांनी तिथे राहायला पाहिजे होतं ना. तसं काही घडलं नाही. ते लोक म्हणजे जशी आपण चोरी करतोय, जसे आरोपी आहोत, खंडणी गोळा करतोय, त्याप्रमाणे ते तोंडावर हात धरून अशा पद्धतीने ते त्या पोलीस स्टेशनला पोलिसांच्या लोकांना किंवा तोंड दडवत होते. ह्याचा अर्थ काय ते लोकांनी समजलेलं आहे आणि मी काही जास्त बोलायची गरज नाही. एस पी साहेबांना अशीच भेट घेतली की ह्याच्यापूर्वी सुद्धा एक टर्म झालेला होता, त्यावेळी त्या काळात सुद्धा केस म्हणजे केस झाली तात्पुरती त्यांनी केलं, नंतर ते प्रकरण दडपलं गेलं आहे. त्याच्यासाठीच आम्ही गेलो. हे प्रकरण परत दडपता का म्हणायचे, जातीनिशी तुम्ही लक्ष घालायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई झालेली आम्हाला दिसली पाहिजे. तर एस पीने आम्हाला एक असं सांगितलं आहे, ते ह्याच्यासाठी कारवाईसाठी आम्ही वर कोल्हापूरला काहीतरी त्यांचं एक ऑफिस आहे तिथे आम्ही कळवलं आहे. त्याच्यानंतर ते सगळं चेक करतील, तपास होईल, तपासानंतर नक्कीच आहे ना अटक केली जाईल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. म्हणूनच पोचले ना, आता कसे पोचले असते, काय संबंध वैभव नायकांचा तिथे जायचा, काही संबंध नाही. मग त्याच्यात वैभव नायकांचा आमदारांचा हात आहे म्हणून ते पोचले. बाकी कसं नाही तर ना तिथे एवढ्या मिनिटात ते समजा कार्यकर्त्यांनी पदाधिकारी मालवणच्या जर समजा त्याच्या फोन केला तर ते दुसऱ्या दिवशी येतो म्हणून सांगतायत. आणि ह्या आल्या तरी असंच पोचले, याचा अर्थ काय ते तुम्ही जनता समजेल आणि समजलेली आहे. त्याला काय मी काय खुलासा करायची गरज नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी रितसर खुलासा करणे गरजेचे आहे. जर ती रक्कम व्यापाराची होती तर एवढी मोठी रक्कम घेऊन जाताना सोबत पावत्या का नव्हत्या? वैभव नाईक आपल्या मतदारसंघातून एवढ्या लवकर तिथे पोचलेच कसे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ती रक्कम वैध आहे तर ती रक्कम घेऊन जाणारा माणूस छायाचित्रकार फोटो घेत असताना आपले तोंड का लपवत होता? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून आता पोलीस काय पावलं उचलत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग.